म्हणजे सरकारचा यामध्ये वेगळा डाव दिसतोय. मागं आरोग्य भरतीमध्ये यांनी मोठा घोटाळा केला, माडा पेपर फुटीमध्ये यांनी मोठा घोटाळा केला, टीईटीमध्ये यांनी घोटाळा केला, 7000 वर शिक्षक टीईटीमध्ये भरलेले आहेत. पोलीस भरतीमध्ये सुद्धा घोटाळा बाहेर आला की पैसे घेऊन यांनी नोकऱ्या दिलेल्या आहेत. मग सरकारचा असा काही डाव आहे का की या कर्मचाऱ्यांना कामावर घ्यायचंच नाही, ज्यांना तुम्ही कामावरती या म्हणताय आणि कारवाई मागे घेत नाही, म्हणजे बडतर्ब केलेल्या लोकांना, सस्पेंड केलेल्या लोकांना कामावरती घ्यायचं नाही आणि परत एकदा मोठी भरती करायची आणि त्यामध्ये घोटाळा करायचा, असं काही सरकारचं ठरलंय का? हे तर त्यांना कळू द्या ना. मग याबद्दल सरकारनं सगळं स्वच्छपणे सांगावं ना की आम्ही या बडतर्ब केलेल्या लोकांना कामावरती घेणार नाही, सस्पेंड केलेल्या लोकांना आम्ही काढून टाकणार आहे आणि परत नव्यानं आम्ही भरती करणार आहे आणि त्यामध्ये आम्ही पैसे खाणार आहे, हे सांगितलं पाहिजे ना. तुम्ही एकदा कामगारांना कामावर या म्हणताय आणि तिथं डेपोत गेला का, तिमध्ये वरनं सांगितलं हजर करून घेऊ नका, हे एकदा लोकांना आम्ही दोघं बोलल्याशिवाय कळणार कसं? हे पुढं आलं नाही. त्यामुळं 26 नोव्हेंबरला झालेली जी बैठक आणि त्या बैठकीच्या नंतर सरकार कशा पद्धतीने कर्मचाऱ्याबरोबर वागलाय, नंतर ज्या संघटना कोर्टात गेली होती त्याचा अध्यक्ष बाहेर पडला, त्यानंतर काही लोक कामावरती गेली, त्यांच्या बरोबर सरकार कशा पद्धतीने वागलंय हे सभागृहाला आम्ही सांगू, ह्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. म्हणून व्यवस्थितपणे स्पष्टपणे सरकारनं खरंच त्यांची भूमिका काय, कोर्टात एक आणि वोटात एक, हे सरकारनं आता करता कामा नये. तुम्ही वारंवार सांगितलं की कामावर या, कामावर लोक येत नाही का, येत नाहीत, ह्याचा का सरकार विचार करत नाही? एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.